नमस्कार बालमित्रांनो ब्रिज कोर्स इयत्ता सातवी विषय इंग्रजी ॲक्टिव्हिटी ट्वेंटी टू विद्यार्थी मित्रांनो या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला वाक्याचे प्रकार म्हणजेच टाईप्स ऑफ सेंटेन्सेस जाणून घ्यायचे आहेत तर यासाठी पहा या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स रीड द लेसन टू पॉईंट थ्री ॲन इन्विजिबल बेंच स्टँडर्ड सिक्स टेक्स्टबुक पेज नंबर थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाईव्ह त्यानंतर पहा वन पॉईंट सिक्स ग्रँडपा टेल्स अ स्टोरी पेज नंबर एटीन ग्रुप वर्क पेज नंबर नाईन्टीन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इयत्ता सहावी इंग्रजी विषयातील पान नंबर तेहतीस चौतीस आणि पस्तीसवरील अॅन इनविजिबल बेंच तसेच पेज नंबर अठरावरील ग्रँडपा टेल्स अ स्टोरी आणि पेज नंबर एकोणीसवरील ग्रुपवर्क वाचायचे आहे त्यानंतर पहा रिवाइज टाईप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार रिवाईज करायचे आहेत आणि फॉलो इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना फॉलो करायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो वाक्याच्या प्रकारमध्ये आपल्याला दिलेल्या स्टोरीमधील कोणकोणते वाक्य शोधायचे आहेत पहा स्टेटमेंट म्हणजेच साधे वाक्य त्यानंतर एक्स्क्लेमेशन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य त्यानंतर क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आणि कमांड्स आणि ऑर्डर्स म्हणजेच वाक्यात एखादी विनंती केलेली असते किंवा ऑर्डर दिलेली असते तर सुरुवातीला आपण इयत्ता सहावीतील ॲन इनविजिबल बेंच हे कन्व्हर्सेशन पाहूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा व्हॉट आर यू डुईंग हे क्वेश्चन आहे पहा त्यानंतर आय एम सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे त्यानंतर कॅन आय जॉईन यू हे परत क्वेश्चन आहे याचप्रमाणे खालील वाक्यातसुद्धा हॉट आर यू डुईंग हे क्वेश्चन आहे वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे आणि कॅन आय जॉईन यू हे परत क्वेश्चन आहे पहा या ठिकाणी पहा परत व्हॉट आर यू गाईज डुईंग हे क्वेश्चन आहे कारण पुढे क्वेश्चन मार्क आहे पहा त्यानंतर वी आर सिटिंग ऑन धिस इनव्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे त्याखाली परत कॅन वी जॉईन यू हे क्वेश्चन आहे पुढे पहा व्हॉट आर यू गाईज डुईंग हे क्वेश्चन आहे त्यानंतर जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनविजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे नो यू आर अंड हे एक्स्लमेशन आहे पहा त्याखाली आय मूड द बेंच ओव्हर देअर हे परत स्टेटमेंट आहे त्याखाली ओ नो हे एक्स्क्लमेशन आहे यानंतर या ठिकाणी पुढे पहा हा हा हे एक्स्क्लमेशन आहे त्याखाली परत व्हॉट आर यू गाईज डुईंग हे क्वेश्चन आहे त्याखाली जस्ट सिटिंग हिअर ऑन धिस इनव्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे पहा तर विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट केव्हा असते पहा जेव्हा वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो आणि वाक्यात काहीतरी आपल्याला माहिती दिलेली असते त्यानंतर खाली पहा कॅन आय जॉईन यू हे क्वेश्चन आहे त्यानंतर वर पहा या ठिकाणी आय मूड इट बॅक हिअर धिस मॉर्निंग पुढे एक्स्क्लेमेशन साईन आहे म्हणून हे एक्सक्लॅमेशन आहे याखाली या ठिकाणी परत व्हॉट आर यू गाईज इज डुईंग हे क्वेश्चन आहे आणि सिटिंग ऑन धिस इन्व्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे कारण वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे आणि वाक्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ठिकाणी पहा परत ओ नो आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच हे एक्स्क्लॅमेशन आहे कारण या ठिकाणी एक्स्क्लॅमेशन साईन आहे त्याखाली परत आ हे सुद्धा एक्स्क्लॅमेशन आहे या ठिकाणी पहा व्हॉट आर यू गाईज डुईंग हे क्वेश्चन आहे सिटिंग ऑन दिस इनव्हिजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे त्याखाली ओ नो आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच हे एक्स्क्लॅमेशन आहे या ठिकाणी पहा आय हॅव अनदर आयडिया हे स्टेटमेंट आहे हॉट आर यू गाईज डुईंग हे क्वेश्चन आहे वी आर मूव्हिंग धिस इनविजिबल बेंच हे स्टेटमेंट आहे त्यानंतर आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल दिअर हे स्टेटमेंट आहे यानंतर आपण इयत्ता सहावीतील पेज नंबर अठरावरील ग्रँडपा टेल्स अ स्टोरी यातील वाक्याचे प्रकार पाहूयात पहा या ठिकाणी ग्रँडफादर वॉज टेलिंग अ स्टोरी टू रॉनॉक अँड हिज फ्रेंड्स हे स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो या परिच्छेदामध्ये ज्या ठिकाणी पूर्णविराम आहे आणि वाक्यात माहिती दिलेली आहे असे सर्व वाक्य स्टेटमेंट आहेत पहा या ठिकाणी पहा कॅन एनिवन हेल्प रौनक विथ द वर्ड एज यापुढे क्वेश्चन मार्क आहे म्हणून हे, हे क्वेश्चन आहे त्यानंतर या ठिकाणी पहा ग्रँड पा कुड यू प्लीज रिपीट द लास्ट फ्रेज हे सुद्धा क्वेश्चन आहे यानंतर पहा हॅपीली मंचिंग अवे द कॅमल वॉज हॅपीली अँड स्लोली इटिंग और मंचिंग अवे हिज फूड हे स्टेटमेंट आहे ओ हे एक्स्क्लामेशन आहे द जॅकल बिगॅन टू टेम्प्ट हिम टू गो फॉर अ शुगर केन ट्रीट हे स्टेटमेंट आहे त्यानंतर पॅरडॉन ग्रँडपा आय डिडंट गेट द लास्ट वर्ड्स कुड यू रिपीट दोज हे क्वेश्चन आहे यापुढे पहा या ठिकाणी बरीचशी वाक्ये हे शेवटी पूर्ण विराम असलेली आहेत आणि त्यात आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून यातील पूर्णविराम असलेले वाक्य हे स्टेटमेंट आहेत आणि या ठिकाणी खाली कॅन आय एक्सप्लेन फर्दर हे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा वाय एव्हरी वन विल एन्जॉय अ शुगर केन ट्रीट एक्सक्लॅमेशन साईन आहे पहापुढं म्हणून हे, हे एक्सक्लॅमेशन आहे त्यानंतर यस यू हॅव अंडरस्टून द मिनिंग ऑफ ट्रीट हे स्टेटमेंट आहे त्यानंतर या ठिकाणी खाली पहा डज इट मीन दॅट दे वेअर गोईंग टू स्टील फ्रॉम द फार्मर हे क्वेश्चन आहे त्यानंतर मे बी बट लेट्स लिसन टू द स्टोरी आणि ग्रँडपा लेट्स प्लीज हॅव द क्वेश्चन लॅटर हे स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पेज नंबर नाईन्टीनवरील ग्रुप वर्क पाहूयात तर पहा या ठिकाणी ज्या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम आहेत अशी वाक्य स्टेटमेंट आहेत या ठिकाणी पहा एक्स्क्यूज मी सर मॅडम हे जे वाक्य आहे हे कमांड आहे पहा कारण यामध्ये रिक्वेस्ट केलेली आहे त्यानंतर कॅन यू कुड यू रिपीट दॅट प्लीज विल यू प्लीज से दॅट अगेन हे क्वेश्चन आहे त्यानंतर सॉरी बट आय डीड नॉट गेट द लास्ट वर्ड सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे त्यानंतर खाली कुड यू प्लीज एक्सप्लेन दॅट कुड यू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ हे दोन्हीही क्वेश्चन आहेत त्याखाली परत एक्सक्यूज मी कॅन आय आस्क समथिंग यामध्ये कमांडसुद्धा आहे पहा आणि क्वेश्चनही आहे विद्यार्थी मित्रांनो ॲन इनव्हिजिबल बेंच ग्रँडपा टेल्स स्टोरी आणि ग्रुपवर्क यामधील वाक्याचे विविध प्रकार मी सांगितलेले आहेत ती सर्व वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण वाक्याचे प्रकार टाईप्स ऑफ सेंटेन्सेस समजून घेऊयात देअर आर फोर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे एकूण चार प्रकार आहेत पहा पहिला आहे ॲसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच हे स्टेटमेंटमध्ये येतं पहा तर दीज आर सेंटेन्सेस दॅट मेक अ स्टेटमेंट ऑर गिव्ह अ सम इन्फॉर्मेशन दे एंड विथ फुल स्टॉप म्हणजेच पहा हे जे असेरेटिव्ह सेंटेन्स साधे वाक्य असते यामध्ये आपल्याला माहिती दिलेली असते आणि वाक्याचा शेवट फुल स्टॉप म्हणजेच पूर्णविरामने झालेला असतो लक्षात ठेवा या वाक्यात स्टेटमेंट असते एक्झाम्पल पाहायचं सचिन वॉज स्विमिंग इन द रिवर ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये काहीतरी माहिती मिळालेली आहे आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम आहे म्हणून हे स्टेटमेंट ॲसेरेटिव्ह सेंटेन्स आहे वाक्याचा दुसरा प्रकार पहा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दीज आर सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेस अ कमांड ऑर रिक्वेस्ट दे एंड विथ अ फुल स्टॉप तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये कमांड आणि रिक्वेस्ट येते पहा विनंती केलेली असते आणि कमांड दिलेले असतात पहा आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो एक्झाम्पल पहा आयरन युअर युनिफॉर्म ॲट वन्स डोंट टच दॅट ब्युटिफुल पेंटिंग तर हे दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला कमांड आणि रिक्वेस्ट दिसून येते यानंतर वाक्याचा पुढचा प्रकार पहा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस दीज आर सेंटेन्सेस दॅट आस्क अ क्वेश्चन दे एंड विथ अ क्वेश्चन मार्क म्हणजेच पहा वाक्याच्या या प्रकारामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते फॉर एक्झाम्पल पहा हॅव यू सीन द लेटेस्ट प्ले या ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे त्यानंतर हाऊ मेनी ॲपल्स डू यू ईट क्वेश्चन मार्क तर हे दोन्ही वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये येतात त्यानंतर वाक्याचा चौथा प्रकार पहा एक्स्क्लमेटरी सेंटेन्स दीज आर सेंटेन्सेस दॅट एक्सप्रेस स्ट्रॉंग और सडन फिलिंग्ज दे एंड विथ हॅन एक्स्क्लमेशन मार्क म्हणजेच पहा या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला आपल्या भावना व्यक्त झालेल्या असतात सुख दुःख राग लोभ मत्सर हेवा इत्यादी भावना वाक्यातून व्यक्त झालेले असतात आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते एक्झाम्पल पहा व्हॉट अ वंडरफुल प्लॅन हाऊ वेल well अवर टीम प्लेड या दोन्ही वाक्यामध्ये शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे पहा म्हणून हे एक्स्क्लॅमेटरी सेंटेन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो वाक्याचे प्रकार तुम्हाला समजलेच असतील या ठिकाणी वाक्याच्या प्रकारावर आधारित एक गेम तुम्हाला सांगितलेलं आहे पहा तर हा गेम काय आहे हे आपण समजून घेऊयात पहा या ठिकाणी मेक टू ग्रुप्स एक्स अँड वाय सिलेक्ट फोर स्टुडंट्स फ्रॉम ईच ग्रुप डिस्ट्रीब्यूट स्ट्रिप्स ऑफ टाईप्स ऑफ स्टेटमेंट्स विथ ओनली नेमिंग टू एक्स ग्रुप डिस्ट्रीब्यूट टाईप्स ऑफ सेंटेन्सेस विच हॅविंग सेंटेन्सेस अँड सायन्स टू वाय ग्रुप y group stands in the form of circle for example circle x group y x group rings a poem on mobile students of both circles start to run when music of poem stop students also stop then they check as their partner having same strips with types of sentence

असे दोन ग्रुप करा प्रत्येक ग्रुपमधील चार विद्यार्थी निवडा स्टेटमेंटच्या वाक्याची चिठ्ठ्या यक्स ग्रुपमधील विद्यार्थ्यांना द्या म्हणजे पहा या ठिकाणी ज्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे आणि वाक्यातून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते असे वाक्य तयार करा आणि त्याच्या चिठ्ठ्या यक्स ग्रुपमधील विद्यार्थ्यांना द्या त्यानंतर वाय ग्रुपमधील विद्यार्थ्यांना वाक्य व चिन्हांच्या चिठ्ठ्या द्या म्हणजेच पहा या ठिकाणी आपण वाक्याचे प्रकार पाहिलेले आहेत तर त्याप्रमाणे ते वाक्य आणि त्यांची सिम्बॉल याच्या चिठ्ठ्या वाय ग्रुपमधील विद्यार्थ्यांना द्या मोबाईलवर एक कविता किंवा संगीत लावा मध्येच संगीत थांबवा जेव्हा संगीत थांबेल तेव्हा विद्यार्थीही थांबतील दोन्ही पार्टनर विद्यार्थ्यांनी त्यांच्या चिठ्ठ्यावर वाक्य व वा त्याचे चिन्ह आहे का ते पाहावे ज्या दोन विद्यार्थ्याकडे वाक्य व त्याचे चिन्ह याची योग्य जोडी असेल ते विजयी होतील पहा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा आपण जर चिठ्ठीवर एखादे स्टेटमेंट लिहिले असेल तर त्या पार्टनर विद्यार्थ्याकडे फुल स्टॉप हे सिम्बॉल असले पाहिजे समजा आपण चिठ्ठीवर क्वेश्चन लिहिलेला असेल तर त्याच्या पार्टनरकडे क्वेश्चन मार्क असलेले सिम्बॉलची चिठ्ठी पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हा गेम तुम्ही विद्यार्थी बदलून परत परत खेळा म्हणजे जेणेकरून वाक्याचे प्रकार तुम्हाला खेळातून समजतील वाक्याचे प्रकार आणि त्यांचे सिम्बॉल यांची योग्य जोडी ही तुम्हाला या खेळातून कळेल पहा विद्यार्थी मित्रांनो पुढे या ठिकाणी तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत पहा तर ती वाक्य वाचा वाक्यातील चिन्ह काळजीपूर्वक पहा आणि ते वाक्याच्या कोणत्या प्रकारामध्ये येतात ते लिहा यानंतर विद्यार्थी मित्रांनो हीच वाक्य घेऊन तुम्ही मघाशी सांगितलेला गेमसुद्धा खेळू शकता पहा या वाक्याचे स्ट्रिप्स म्हणजे चिठ्ठ्या तयार करा आणि यांच्या सिम्बॉलचेही चिठ्ठ्या तयार करा आणि हा गेम तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत खेळा